ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना शिवसेनेनं पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्या ऑफरवर पंकजा मुंडेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की मी खुल्या मनाच्या राजकारणाची वारसदार आहे. मी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची जुगलबंदी ऐकलेली आहे. मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकलेली आहेत. या गोष्टी राजकारणाचा एक भाग आहेत असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. भगवानगडावरून पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कोरोनामुळे 4 ते 5 महिन्यांचा मोठा ब्रेक मिळाला आहे. ऊसतोड कामगार आणि इतर सर्वच गोष्टींवर मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. मी स्वतः भगवानगडावर दर्शनाला निघालेली आहे. माझ्यासोबत माझे काही कार्यकर्ते असतील. त्या कार्यकर्त्यांबरोबर मी निघालेली आहे. भगवानगडावरून मी ऑनलाईन संवाद साधेन. लोकांना तिथे येऊ नका असं आवाहन मी केलेलं आहे, असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या की मी खडसेंबद्दल आधीच बोललेली आहे. मी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्याबद्दल मला धक्का बसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे.